बँकेत रक्कम भरण्यासाठी निघालेल्या व्यवस्थापकाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला करून 12,57,000 रुपये असलेली बॅग लुटून आरोपी फरार झाले. ही घटना वाळी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीच्या मुसक्या आवडल्या. इम्रान इब्राहिम शेख 29 आणि हर्षल मेश्राम 20 वाळी अशी आरोपींची नावे आहेत. वाळी पोलीस ठाण्याअंतर्गत डिफेन्स कॉलनी येथे अग्रवाल यांची एचपी गॅस एजन्सी आहे. एजन्सीत फिर्यादी सिद्धार्थ सुखदेवे 60 वर्ष राहणार खडगाव रोड वाळी हे व्यवस्थापक पदी कार्यरत आहे. 4 डिसेंबरला एजन्सीत जमा झालेली 12,57,000 रोख निळ्या रंगाच्या बॅगमध्ये भरून युको बँक येथे जमा करण्यासाठी दुचाकी वाहनाने सकाळी निघाले. दरम्यान पाठलाग करीत असलेले आरोपी फिर्यादीच्या दुचाकीसमोर आडवे झाले. त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार करून 12,57,000 रुपये असलेली बॅग लुटून फरार झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी वाळी सोनेगाव एमआयडीसी आणि अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून 8,55,000 रुपये रोख मोटरसायकल असा एकूण 9,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयाने 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार, पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले आदींनी केली.